औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्याच्या पळसखेड गावातील शेत शिवारातील हे आहे महानोर यांचं निवासस्थान। वर्षातील बहुतांश काळ महानोर आपल्या पत्नीसह याच घरी वास्तव्याला असतात। महानोर यांचं साहित्य तसंच कवितेतलं योगदान साऱ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे। त्यांच्या या योगदानाबद्दल जेव्हा जेव्हा त्यांना गौरवण्यात आलं तेव्हा तेव्हा आपल्याला धमकी वजा दक्ष राहण्याच्या सूचना मिळाल्याचं महानोर सांगतात। अलीकडेच कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या झाल्यावर तर आपण अधिकच दक्ष राहू लागलो असल्याचंही महानोर म्हणाले। कोणीतरी येत राहिलं ते केलं धमक्या येत राहिल्या, मला जे जे बहुमान काही मिळत गेले होत राहिले की लोकांनी काहीतरी करत राहिले असे मला की तुम्हाला धोका आहे तर असं आहे तुमच्या मागावर कोणीतरी आहे स्त्री आहे पुरुष आहे असं काहीतरी येत राहिलं। ते पत्रव्यवहार मी असं महाराष्ट्रात जसे दिले तसं सोयगाव पोलीस स्टेशनला दिलेले मी। महानोर यांनी स्थानिक सोयगाव पोलीस स्टेशन तसंच औरंगाबाद पोलिसांकडे वारंवार आपल्याला धोका असल्यामुळे पोलीस संरक्षण मिळण्याबाबत विनंतीही केली होती। 11 मार्चला याबाबत औरंगाबाद पोलिसांची बैठक घेऊन परिस्थितीचं गांभीर्य समजून सांगितलं। कायमचं नको पण 2 दिवसाआड गस्ती पथक पाठवा असं सांगितल्यावरही पोलीस ऐकायला तयार नसल्याचं महानोर यांनी सांगितलं। पोलीस यंत्रणा जी आहे तर कुंभारे साहेब जे SP आहे ते ॲडिशनल जे आहे सिल्लोडचे ते आणि घाटेकर म्हणून जे PI आहे ज्यांना वर्षभरापासून मी बोलवतो इशू शिंदूनी सुद्धा त्यांना सजेस्ट केलं होतं की तिथे जा ते आले नाही। आता एवढी घटना घडल्यावरही महानोर कुटुंबियांनी पोलिसात फिर्याद दिली नाही कारण सांगून सांगून किती सांगणार आता पोलिसांवरचा विश्वासच उडाला असल्याचं महानोर उद्विग्नपणे सांगतात। त्यामुळे या घटनेनंतर तरी औरंगाबाद पोलीस या कवीची दखल घेतील काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।